संसदेच्या 5 दिवसांच्या खासगी अधिवेशनाक आज जाऊन सुरुवात झाली. ह्या वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संसदेच्या सभागृहात खासदारांक संबोधित करताना काय मुखेल गजाली सभागृहात मांडल्यो. भारताची आज विश्वमित्र म्हणून खासगी ओळख झाल्या हाचेर तांणी खोस उक्तायल्या. देशाच्या 75 वर्षाच्या संसदीय कामकाजाचो नियाळ ह्या वेळार प्रधानमंत्र्यांनी घेतलो. हालीच नवी दिल्लीत झाल्या G20 शिखर सभेत भारत हो संसारात शांतताय आणि संयमाचा आवाज म्हणून उदेला असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि लोकसभेक संबोधित करताना सांगले. G20 शिखर सभेच्या यशस्वी आयोजना खातीर देशाक परबी दितना लोकसभा अध्यक्षांनी ह्या परिषदेच्या यशाक लागून दर एक भारतीयाक अभिमान असा असे सांगले. संसदेचे खासले अधिवेशन जरी थोड्याच काळा खातीर असले तरी ते इतिहासिक निर्णयाचे अधिवेशन असले असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. आज जाऊन सुरू जावपी 5 दिवसांच्या खासले अधिवेशना पयली प्रसार माध्यमा कडेन तांणी संवाद साधलो. आज सुरू झाल्या खासा संसदीय अधिवेशनात लोकसभा तसेच राज्यसभेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. फाल्यां मंगळारा सगळ्या राजकीय पक्षा वांगडा संसदेच्या वांगड्यांचे एक फोटो सेशन जातले. मंगळारा स्वतंत्रतेच्या 75 वर्ष पुराय झाल्याच्या फाटभुयेर संसदेच्या मुखेल सभागृहात एका खासा सुवाळ्याचे आयोजन जातले. उपरांत संसदेच्या खासा अधिवेशनाचे सत्र नव्या संसदेच्या इमारतीत स्थलांतरित करतले. आयज सावन सुरू झाल्या संसदेचे कामकाज पोरण्या इमारतीत झाले. फाल्यां सावन संसदेचे कामकाज नव्या इमारतीत सुरू जातले. फाल्यां 34 मुहूर्ताचेर संसदेचे कामकाज नव्या इमारतीत सुरू जातले. ह्याच वर्षा 28 मे ह्या दिसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संसदेच्या नव्या इमारतीचे उक्तावण केल्ले. संसदेच्या पोरण्या इमारतीत लोकसभेत 550 आणि राज्यसभेत 250 वांगड्यांची बसपाची व्यवस्था आशिल्ली. नव्या इमारतीत लोकसभेत 888 वांगड्यांक जाल्यार राज्यसभेत 384 वांगड्यांक आसपावून घेवपाची तांक आसतली. तेलंगणा काँग्रेसीन सोनिया गांधीक भारत मातेच्या स्वरूपात दाखयिल्ल्यान बरोच बोवाळ जावपाक लागला. काँग्रेसीन हैदराबादात एका रॅलीच्या वेळार एका जाग्याचेर जनसभा जावपाचे आशिल्ले त्या मैदाना भायर एक होर्डिंग लायिल्ले जातून सोनिया गांधीक भारत मातेच्या रुपान दाखयिल्ली. काँग्रेसीच्या ह्या कर्तुबाचेर भारतीय जनता पक्षान तीव्र आक्षेप घेतला. भारताच्या अध्यक्षतेखाला G20 फ्रेमवर्क कार्यगटाची चौथी आणि निमणी बसका आयज आणि फाल्यां छत्तीसगडातल्या रायपुरात जाता. ह्या बसकेचे अध्यक्षपद भारत सरकाराच्या अर्थ मंत्रालयाचे सल्लागार चांदनी रैना तसेच ब्रिटनचे मुखेल अर्थिक सल्लागार सॅम बॅकेट हे करतात. ह्या बसकेक 65 परस चड प्रतिनिधी वाटेकार जातात. सूर्य मोहीम आदित्य L1च्या कार्यप्रणालीन काम करपाक सुरुवात केल्या. विज्ञानिक माहिती एकठांय करपाचो वावर आदित्य L1न सुरू केला असे इस्रोन म्हणला. स्टेप्स ह्या उपकरणान धर्तरेच्या 50,000 किलोमीटर परस चड पैसुल्ल्या सुपर थर्मल आणि ताकीबंद आयन आणि इलेक्ट्रॉनांचं मापन सुरू केला असे ताणी म्हणला. पहिले भारतीय नोबेल जैतिवंत रवींद्रनाथ टागोर हांका आर्गां. त्या समेस्ताक म्हजी परबी जाणी रवींद्रनाथ टागोर हांचे संदेश जिबे दवरले असे विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी शांतीनिकेतनाचो आस्पाव युनेस्कोच्या संसारीक दायज स्थळांत जाल्ल्या निमतान ट्विट करून म्हळां.